केलेलं नाही आहे. विनाकारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातोय. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. स्वाभाविकपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला या निवडणुकीत आम्ही समोर जाऊ त्याला अधिक तर यश पक्षाला कसं मिळेल याचा आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. ज्या वेळेला सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढत असतो त्याला तर स्वाभाविकच त्या निवडणुकीच्या रिंगणात असणार, त्याच्यात काय कोणाच्या मनामध्ये दुमत असते कारण नाही. आता काय कॉन्टेक्स्टमध्ये दादांनी ते भावना व्यक्त केल्यात आत्ताच मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो, दिवसभरामध्ये चर्चा करीन. विरोधक म्हणे दादा घाबरले वगैरे वगैरे काय तर विरोधकांकडे फार लक्ष देण्याची आज आवश्यक शिल्लक राहिली असं मला वाटत नाही. याचं कारण लाडकी बहिणी योजना गावागावात घराघरात पोहोचल्याच्या नंतर जे एक वातावरण समज महाराष्ट्रामध्ये तयार झाले, 8 तारखेपासून आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असताना जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ही ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा आहे, त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद महिला भगिनींच्याकडून मिळतो आहे. त्याच्यामुळे अवसान गाळालेले विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळ्या पैकी टीकाटिपणी त्या ठिकाणी करू शकतील. आम्ही अतिशय ताकदीने सक्षमपणाने दादांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोर जाऊ आणि अतिशय चांगल्यापैकी यश निश्चितपणाने मिळवू. रोहित पवार फिरून फिरून जर कर्जतवर येतात म्हणते दादा माझ्या विरोधात उतरवलं जाणार आहे काही अकाली प्रोडक्ट आलेल्यांच्या बद्दल काय मत व्यक्त करावं असं मला काय स्वतःला वाटत नाही. आज दादाने ज्या भावना व्यक्त केल्या आपण ऐकल्यात, कारण मी मगाशीच आपल्याजवळ बोलताना सांगितलं की त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, त्यांनी स्वतःहून मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं नाही. आपण असं त्यांना प्रश्न विचारला की जय पवारांची मागणी होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून पार्लमेंटचा प्रमुख म्हणून आम्हाला निश्चितच वाटतंय की दादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेला या निवडणुकीमध्ये ते उमेदवार असणारच आहे. आग्रह करणार का आवश्यकता आहे? आवश्यकता नाही. बारामतीकरांचा प्रचंड प्रेम आणि विश्वास ज्या पद्धतीने गेल्या 35 वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे, बारामतीकरांचा प्रेमाचा वर्षाच्या माध्यमातूनच ते उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील. तुमची इच्छा काय? पक्षाची इच्छा? आजच्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही भ्रष्टार आहोत. आपण काय खाची करू नका, दादा निवडणुकीला समोर जातील आणि अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महायुतीला 100% मिळेल. दादाच्या नावाने जामखेड मध्ये सर्व्हे सुरू झाले, कुठे कोणाच्या नावाने सर्व्हे सुरू झालेला नाही. या तद्दन तशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक अफवा आमचे हितशत्रू आम्हाला भरपूर असल्यामुळे त्यांच्या मार्फत ते पसरवण्याचा प्रयत्न करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोर जाईल आणि दादाही निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. धन्यवाद. रामी निवडणुका अजित पवारांच्या नेतृत्वातच लढणार असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय. अजितदादांनी भावना व्यक्त केल्या असतील तर त्यांच्याशी चर्चा करू असंही तटकरे म्हणाले.